माफी मागणं हा सुद्धा एक महत्वाचा विषय असतो, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. याच्यातच मोठे पण म्हणावं लागेल की जे आमचे आराध्य दैवत आहे आणि पंतप्रधानांनी देखील त्याबद्दल माफी मागितली. याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत ही आराध्य दैवतच राहतं, त्याच्यावरची श्रद्धा ही अशीच असते. माफी मागणं हा सुद्धा एक महत्वाचा विषय असतो, शेवटी कबूल करायला इतकंच महत्वाचं असतं की काही छोटी गोष्ट नाही. 140 कोटी जनतेच्या माणसाने पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं मानलेलं आहे, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर होते, राज्याच्या दौऱ्यावर सिंधुदुर्गमध्ये जे झालेलं आहे महाराजांचा पुतळा झालेला आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे, ही माफी मागतो. याच्यातच मोठं पण म्हणावं लागेल की जे आमचं आराध्य दैवत आहे त्याच्या बाबतीमध्ये जी चूक घडलेली आहे त्याची माफी मागणं या देशाच्या पंतप्रधानाने, याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत हे आराध्य दैवत राहतं आणि त्याच्यावरची श्रद्धा ही अढृढ असते, हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. काही जण कोर्टात लढाई लढतात, मात्र माफी मागत नाही असं टोला पण लगावलेला आहे. निश्चितपणाने बरोबर आहे, माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो. शेवटी कबूल करून घेणं ही काही छोटी गोष्टी नाही, ती 140 कोटीच्या देशाच्या माणसाने पंतप्रधानांनी छत्रपतींना मोठं मानलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नानाजी सावंत म्हणतात राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बसतो.